गुरु हीच माऊली। गुरु स्पर्श दूर करी दुखाची सावली, गुरु भेटी साठी झाली जीवाची काहिली। भक्त तुझा गुरुदेव अगदी जवळपास मला वाटते 50 वर्षापूर्वीपासून या मातीमध्ये रंगभूमीची चळवळ रुजवण्याचं काम केलं। मग वळीवडी असेल, चिंचवड असेल, मुडशिंगी असेल, त्या गावामध्ये जायचं, 4 सवंगडी गोळा करायचे, त्यांच्यासोबत एखादी नाटिका बसवायची आणि ते नाटक यात्रेमध्ये असेल, जत्रेमध्ये असेल, गणपतीत असेल किंवा दसऱ्यात असेल सादर करायचं। कारण त्या काळी मनोरंजनाची साधनं नव्हती, पण एखादं नाटक असायचं आणि ते नाटकाला अक्षरशः गाव डोक्यावर घेऊन नाचायचं। आणि त्या काळामध्ये त्या रंग म्हणजे त्या प्रकारची नाटकं सादर करून प्रेक्षकांच्याकडून कौतुकाची थाप पाठीवर मिळवणारे असे हे आमचे मुकुंद मामा होते। त्यांनी ह्या रंगभूमीची सेवा एकत्रितरित्या सर्वांकडून व्हावी आणि ही चळवळ वाढावी यासाठी या भवानी नाट्य संस्थेची स्थापना केली। या संस्थेच्या माध्यमातून बरेचसे कार्यक्रम घेण्यात आले। त्यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आम्ही ज्यांनी ज्यांनी काम केलेलं आहे पण जे आपल्या आता हयात नाहीत अशा लोकांना मरणोत्तर आम्ही रंगभूमी सन्मान म्हणाल तर या शाळेतील या गावातील मुलं राज्यस्तरावरती राष्ट्रीय स्तरावरती कबड्डी उशू या स्पर्धेमध्ये ते गेलेले आहेत। साहित्याबद्दल बोलाल तर खूप चांगलं लेखन करणं प्रवीण जाधव सर आहेत, लक्ष्मण मोहिते सर आहेत, अनेक प्रकारचे लोक साहित्य लेखांकन आहेत। आता नाट्याच्या बाबतीत म्हणाल तर गेली 50-60 वर्षापूर्वी त्यांनी या लोकांनी नाट्यकला 16 वरची पोळी हा सिनेमा मराठी सिनेमातला एक मैलाचा दगड आहे। त्या सिनेमाचं भाग्य निर्मितीचं भाग्य आपल्या गावाला मिळतं म्हणजे खूप मोठं भाग्य आहे। त्या दृष्टीनं आपण टाळ्यांच्या गजरामध्ये त्या कलावंतांना आपण मान सन्मान करू। आणि शिल्पकला चित्रकला ह्या सगळ्याच गोष्टीचं ह्या ठिकाणी आणि आणखीन एक या शाळेचा एक शिक्षक या नात्यानं मी तुम्हाला सांगायला अभिमान वाटतो सर या प्रसन्न ठिकाणी आपण बसलेलं। या शाळेमध्ये आम्ही गेले 10 वर्ष बालकुमार विद्यार्थी साहित्य संमेलनाचं आयोजन करतो की ज्यामध्ये मुलं लिखाण करतात, वाचन करतात आणि त्याचं सादरीकरण सुद्धा सगळी मुलं करतात। कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय भाऊसाहेब शिंदे साहेब, सिनेस्टार काळे सर, या आपल्या भवानी नाट्य सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक प्रवीण साधव सर, उपाध्यक्ष आपल्या शेजारचे रानादाचे वस्ताद माळीसाहेब, व्यासपीठाची सर्व मंडळी, समोर बसलेली मंडळी, मनात एक भावतोय की काळे सर मला वाटते तुम्हाला थोडीशी स्टोरी या नाट्य सेवा संस्थेची माहिती नसावी, थोडीशी ओळख करून देतो कारण हे गरजेचं आहे। कारण जवळजवळ आम्ही लहान असल्यापासून उषा नाईक, सरू सुकटणकर, परत एक 2-3 हिरोईन्स म्हणजे आमच्या या वळीवडीमध्ये नाटकामध्ये नेहमी कामाला यायच्या,
आणि तुमच्या शेजारी बसलेले जे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे नेहमी खलनायकाची भूमिका असायची आणि कुठलंही आणि जास्तीत जास्त आमची नाटकं जी झाली ती ऐतिहासिक झाली मग वळवड्यामध्ये झाली आणि ह्या सगळ्यांना डायरेक्शन करणारे जे आज फोटोत बसलेले आहेत मुकुंदांना मांढरेकर हे डायरेक्शनही करायचे मेकअपही करायचे अल्पशिक्षित जरी असले तरी त्यांना नाटकाची फार आवड होती आणि मग कालांतरानं ह्याची वय वाढली लोक वेगळी वेगळी झाले परंतु जी मनात खदखद होती की काहीतरी आपण बाबा या नाटकाबद्दल केलं पाहिजे म्हणून अण्णांनी मग राजन पवार असतील महबूब नदाब असतील कादरभाई सारखे लोक असतील अशी बरीचशी गावातले पोलीस पाटील आमचे यशवंत शेळके असतील ही मंडळी एकत्र आली आणि यांनी भवानी नाट्य सेवा संस्था म्हणून गांधीनगर स्थापन केले आणि यांनी नाटक संत सेना महाराज अतिशय उत्कृष्ट म्हणजे उत्कृष्ट पद्धतीनं केशवरावला झालं इचलकरंजीला झालं तीनच्या ठिकाणी म्हणजे सांगलीलाही झालं पॅलेस थिएटरना नाटकं केली नफातोट्याची अशी मतलब नाही परंतु कुठंतरी एक भावना होती मनामध्ये की बाबा माझी जुनी पिढी मागं पडली परंतु ही युवा पिढी यामध्ये यावी म्हणून तरुण लोकांना याने सामावून घेतलं आणि कार्य पुढं चालू केलं स्वागत आहे सुधारण्यासाठीचे जे प्रयत्न आहेत तेही करून झालेले पण ज्यावेळेला अशा पद्धतीचं कॅरेक्टर येतं त्या पुण्या मुंबईतली लोक ही लँग्वेज नाही बोलू शकत जे मी कोल्हापुरी लँग्वेज पण बोलू शकतो आणि शुद्ध पण बोलू शकतो तो आपल्यातला USP आहे हा तुम्ही वापरायला पाहिजे असं मला वाटतं तर रॉ आहे तसं ठेवून आणि गावातलं जे एक वातावरण आहे किंवा जो एक बाज आहे तो ठेवून जर याच्यापुढे काही नाटकं केलीत ना आणि त्याचं एक ध्यास ठेवा की फक्त इथे एक शो करायचा असं नाही मदतीसाठी खूप फेस्टिवल्स आहेत खूप संस्था आहेत त्यावेळेला पण आपण बोलू की ठाण्यामधल्या काही संस्था आहेत सरांना माहिती आहे मुंबईमध्ये आहेत पुण्यामध्ये आहेत की तुम्हाला आमंत्रण करतात इथे पैसे मिळवायला म्हणून आपण हे सगळं करत नाही आहे फक्त अपेक्षा ही असते की जेवढा खर्च केलाय तेवढा आमचा निघाला तरी पास झालं आणि एक कलाकाराला इथल्या स्टेजपेक्षा पुण्यातल्या किंवा मुंबईतल्या रंगभूमीवरती त्याची कला सादर करताना जो आनंद मिळतो नाम विठोबाचे पर्वत चढतील पापांचे तेव्हा नामस्मरणानं सुरुवात व्हावी व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर काळे सर त्याचबरोबर आमचे वयोवृद्ध असलेले कुसाळे सर शिंदे सर आणि या संस्थेचे अध्यक्ष प्रवीण जाधव सर सगळ्यात एकटा माणूस धडपडताना मी नेहमी बघतो प्रत्येक वर्षी मला 2 महिने अगोदर फोन करतो आणि एकटाच धडपडत असतो मला वाटते 4-5 वेळा माझ्याकडे त्याने फेऱ्या मारल्या ते झाले की नाही लवकर माणसं मला पाहिजेत असं तसं असा हा धडपडणारा निर्मळ अगदी निस्सीम प्रेम करणारा नारद संगपाळ यांनी रंगभूमी आहे जय भवानी ही अगदी उत्कृष्टपणे चालवली आहे भूमिकेत कारण मी छत्रपती सेवा संस्थाचे संचालक ज्यावेळी झालो
ते या मांडेकर सरांनी मला अभिनंदनपर पत्र पाठवलं होतं. वासुदेव आला, वासुदेव आला, हा वासुदेव आला, सकाळच्या पहारी हरी नाम बोला. वासुदेव आला, हो वासुदेव आला, वासुदेव आला, हा वासुदेव आला.